महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनीही हैदराबाद मधील एन्काउंटर बाबत आनंद व्यक्त केलाय त्यांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूयात यावेळेस खूप लवकर आपल्याला डिसिजन मिळालेलं आहे आणि डायरेक्ट एन्काउंटर झालाय त्याविषयी मी खूप खुश आहे कारण की जे रेप केसेस होतात त्याविषयी किती केसेस खूप दिवस चालत असतात किती महिने चालत असतात आणि तरी काही त्याचा एक फायनल रिझल्ट नसतो येत जे केसेस आहे ते पेंडिंग असतात आणि त्या वेळेवर असं होतं की ते जे गुन्हेगार असतात त्यांना सोडलं पण जात असते इथे आपण बघू शकतो की लवकरात लवकर एन्काउंटर झालंय म्हणजे पूर्णपणे आपल्याला एक समाधान मिळालेलं आहे हो बिलकुल राहिलं पाहिजे आणि आता जे झालं एन्काउंटर तर ते मला असं वाटतं की ते बिलकुल बरोबर झालंय कारण बाकी केसमध्ये असं असतात की वर्षानुवर्ष लागून जातात त्यांना पण तरी न्याय ना मिळत पण हा हा एक असा केस झाला आहे जो डिरेक्ट एन्काउंटर झालाय तर माझ्या मते बरोबर झाला नाही माझ्या तरी मते मला असं वाटतं की भारत सरकारने हा निर्णय घेतला असता आणि त्यांचं एन्काउंटर झालं असतं निर्णया थ्रू तर भारतीय जनतेवर पर जास्त परिणाम पडला असता माझ्या तरी मते असं मला वाटतं तर भारत सरकार